नमस्कार, कल्पनाज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट तांदळाच्या पिठापासून चकल्या। आज आपण तांदळाच्या पिठापासून वाळवणीच्या चकल्या बनवणार आहोत। तर त्याकरता मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतले आणि एक वाटी पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापानं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे। तर आपल्याला एकास एक प्रमाण घ्यायचं आहे। समजा तुम्ही दोन वाट्या पीठ घेतलं तर दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे। चकल्यामध्ये घालण्याकरता मी एक टीस्पून पांढरे तीळ घेतलेत, अर्धा टीस्पून अख्खे जिरे घेतलेत, तुम्ही पावडर करून सुद्धा घालू शकता, आणि अर्धा टीस्पूनपेक्षा थोडंसं जास्त मी मीठ घेतलं आहे। मीठ थोडं पेताना घालायचं, नाही तर आपल्या चकल्या खारट बनतील। आणि तेल घेतलं आहे, यातलं आपण एक टीस्पूनच तेल वापरणार। तेलामुळं आपल्या चकल्या खूप अशा क्रिस्पी कुरकुरीत बनतात। मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे एक वाटी पाणी घालणार आहे। तर पाणी आपण छान गरम करून घेऊया। तर त्यावरती आपण झाकण ठेवूया, झाकण काढूया। तर 2-3 मिनटातच आपल्या पाण्याला छान उकळी आली। आता मी गॅस एकदम कमी केलेला आहे आणि सर्वात प्रथम आपण यामध्ये ही हावरी घालूया, त्यानंतर जिरे घालूया आणि मीठसुद्धा घालूया। आणि याच पाण्यात आपण थोडंसं तेल घालणार, एक टीस्पून। आणि छान याला आपण असं एकदा मिक्स करून घेऊया। आता आपल्याला या गरम पाण्यात तांदळाचं पीठ सोडायचं आहे, कारण आपल्याला चकल्या बनवण्याकरता या तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे। तर मी एका हातानं असं थोडं थोडं पीठ सोडणार आहे आणि दुसऱ्या हातानं लगेच याला असं मिक्स करणार आहे। यामुळं काय होणार आहे तर आपल्या तांदळाच्या पिठाच्या गाठी बनणार नाहीत आणि अगदी पटपट आपल्याला हे पीठ सोडायचं आहे आणि दुसऱ्या हातानं पटपट याला असं हलवून घ्यायचं आहे। गॅस एकदम मी लो फ्लेमवर केलेला आहे। आता छान आपण याला असं मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे। तर अशा प्रकारे मी हे तांदळाचं पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही याचा असा घट्ट गोळा बनलेला आहे, परंतु किती मऊ मऊ आपलं हे चकलीचं पीठ तयार झालेलं आहे। तर आपल्याला याला छान असं 1-2-3 मिनिट मंद आचेवर हलवत राहायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं हे तांदळाच्या जातीवरती अवलंबून आहे। काही तांदळांना जास्त पाणी लागतं, काहींना कमी पण लागतं। तर आपलं हे प्रमाण ठीक आहे, कारण याच्या आपल्याला व्यवस्थित चकल्या घालता येऊ शकतात। पण तुम्हाला जर वाटलं की तुमचं चकलीचं पीठ फारच घट्ट झाले तर तुम्ही वरनं गरम पाणी यामध्ये ॲड करू शकता। अंदाज घेतच पाणी घालायचं आहे, एकदम घालायचं नाही आहे। आता 2-3 मिनिट झालेले आहेत, आपलं पीठ छान याची उकड निघलेली आहे। आता मी गॅस काय करणार आहे, बंद करणार आहे आणि याला 10 मिनिट झाकण ठेवून असंच याची वाफ काढणार आहे आणि नंतर मग आपण चकल्या बनवूया। 10 मिनटानंतर झाकण काढूया। तर आपली चकलीच्या तांदळाची उकड खूप छान निघलेली आहे आणि आता थोडंसं आपलं हे पीठ थंड पण झालेलं आहे। आता आपण याला दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया। तर मी एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि हे उकड काढलेलं तांदळाचं पीठ मी यामध्ये घेतलेलं आहे। थोडंसं याला आपण थंड करून घेऊया। आपलं पीठ थोडंसं थंड झालेलं आहे, जास्त थंड पण नाही होऊ द्यायचं आपल्याला, नाही तर मग ते खूपच घट्ट बनतं। थोडं थोडं गरम पण आहे, त्यातच आपल्याला याला असं मऊ करून घ्यायचं आहे। तर 1-2 मिनिट मी याला असं हातानं मऊ करणार आहे। खूपच छान आपली ही चकलीच्या तांदळाची पिठाची उकड निघलेली आहे। आता आपण चकली बनवूया। तर त्याकरता थोडासा पिठाचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि असा लंबोळका बनवायचा आहे आपल्या सोऱ्यामध्ये घालण्याकरता। चकल्या घालण्याकरता मी हा काळा प्लास्टिक पेपर अंथरलेला आहे। तुम्ही यांना उन्हात पण वाळू शकता किंवा फॅनखाली घरामध्ये सुद्धा वाळू शकता, पण शक्यतो उन्हात वाळवल्या तर चकल्या पटकन वाळतात आणि छान वर्षभर आपण यांना व्यवस्थित स्टोअर पण करून ठेवू शकतो।
मी हा सोऱ्या घेतलेला आहे चकलीचा आणि चकलीची प्लेट मी याला लावलेली आहे. आता आपण यामध्ये पीठ घालूया अशा प्रकारे आणि सोऱ्या बंद करून घेऊया. आता आपण चकली घालूया तर खूप पटपट ह्या चकल्या तयार होतात आणि पटकन अशा सोऱ्यातून खाली पण येतात. जास्त कष्ट पडत नाही आपल्याला याला दाबायला. बघू शकता तुम्ही मी किती पटपट या चकल्या बनवत आहे. आणि साधारणतः आपण 3 वेळ्यापर्यंत चकली बनवलेली आहे. इतपत चकली तळल्यावर छान बनते आणि दिसते पण छान. तर अशा प्रकारे आपण चकल्या बनवून घेऊया. तुम्ही जर प्लास्टिक पेपर नसेल तर स्टीलच्या ताटामध्ये सुद्धा ह्या चकल्या बनवू शकता आणि खूप झटपट बनतात. खायला पण खूप सुंदर लागतात. अशा प्रकारे मी सर्व चकल्या प्लास्टिक पेपरवर घातल्या आहेत. बघू शकता तुम्ही अगदी पटपट तयार होतात आणि खूप सुंदर बनतात. पण दाखवते मी तुम्हाला. तर एक वाटी पिठामध्ये साधारणतः 23 ते 25 चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण यांना छान उन्हामध्ये वाळून घेऊया. आपल्या ह्या तांदळाच्या चकल्या खूप छान अशा कडक वाळलेल्या आहेत. दाखवते तुम्हाला. आता आपण यांना तळून घेऊया. तेल छान गरम झाले. आता आपण चकली तळून घेऊया. खूप सुंदर लागतात या चकल्या खायला. तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कशा वाटल्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तळलेली आहे आपली चकली. तेल आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली चकली बनलेली आहे. तुम्हाला माझ्या ह्या झटपट बनवलेल्या तांदळाच्या चकल्या आवडल्या असतील तर प्लीज कल्पनाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.